उमर खाड़ी के अंदर पीएमजीपी का बिल्डिंग के अंदर 1000 भाड़ू थे, 20 बिल्डिंगों का रीडेवलपमेंट का प्रोजेक्ट है, पिछले 15 साल से प्रोजेक्ट रखड़ रहा है। सन्माननीय सदस्य अमीन पटेल साहबानी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय, मुळामध्ये या ठिकाणी एकूण 23,959 गाळेधारक आहेत, यापैकी 483 लोकांना केवळ नोटीस इश्यू झालेली आहे आणि त्यानंतर या संदर्भात या नोटिसेस इश्यू झाल्यानंतर सन्माननीय सदस्य आशिष शेलारजी यांनी एक निवेदन मला दिलं होतं। साधारणपणे 23 जानेवारी 2023 हे निवेदन दिलं होतं आणि मग त्यांच्या निवेदनाच्या आधारावर आपण त्याला स्थगिती दिली आहे आणि स्थगिती देताना लिहिलंय की याची परमनंट पॉलिसी आपल्याला तयार करायची आहे, त्यामुळे आपण जे या ठिकाणी अपेक्षित केलंय त्यानुसार याच्यामध्ये जे काही व्याज लागलं असेल किंवा बाकी गोष्टी लागल्या असतील जरूर एक एमनेस्टी सारखी स्कीम आपण तयार करून तेवढ्या वेळात जर लोकांनी भरलं तर आपण ते सगळं रद्द करू। आणि दुसरं असं आहे की साधारणपणे आपण जर बघितलं तर प्रतिमहा प्रतिगाळा शासनाचा खर्च आहे जवळजवळ 2000 रुपये आणि आपण घेतो 250 रुपये आणि म्हणून मागच्या काळामध्ये तो थोडासा वाढवण्याचा निर्णय केला होता, परंतु सक्तीची वसुली मात्र कोणाहीकडनं केली जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो आणि या संदर्भात लवकरात लवकर नवीन पॉलिसी आम्ही तयार करू। पुनर्विकसित झालेल्या इमारतींचा पुनर्विकास हाही प्रश्न ऐरणीवर आहे, त्या बाबतीत सुद्धा सरकार धोरण करणार का? सन्माननीय सदस्य आशिष शेलारजींनी जो प्रश्न या ठिकाणी पहिला विचारलेला आहे की आता या लोकांकडनं आपण 650 घेतो आधी 250 घ्यायचो तर नॉमिनल काहीतरी यांच्याकडनं तुम्ही घेतलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण तयार करणार का? तर या संदर्भात मी आज एवढंच सांगेन की आता हे जी काही वाढ केलेली आहे ही वाढ आपण रद्द करू, ती 250च आपण त्या ठिकाणी ठेवू आणि आपण जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेप्रमाणे आपल्याला कारवाई करता येईल का हे शासन पडताळून बघेल आणि शक्य असेल तर त्या संदर्भातली देखील आपण कारवाई निश्चितपणे करू। आणि यांचा जो रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे उपकरप्राप्त इमारतींचा, यातल्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत, त्यामुळे जरूर उपकरप्राप्त इमारतींच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात प्रस्तावांना गती देण्यात येईल। पॉलिसी ठरलेली आहे, या पॉलिसीचा पुनर्विचार करून त्याच्यावरती प्रोत्साहनपर एफएसआर वाढवून या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणार का? ऑनलाईनच्या संदर्भातली व्यवस्थाच याकरता केली आहे की कोणालाही तक्रार करायला मिळू नये की बाबा आमच्याकडे वसुलीला आला नाही म्हणून आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून ही ऑनलाईनची व्यवस्था केली आहे। आणि आता आपण हे समजू शकता की 250 रुपये वसूल करण्याकरता माणसं पाठवणं, त्या माणसांचा पगारच आजकाल इतका झालाय की त्यामुळे ते परवडत नाही म्हणून हे ऑनलाईन पद्धतीने आता आपण केलेलं आहे। तथापि त्यांना ते शक्य नाही आहे त्यांच्याकरता काय अल्टरनेट करता येईल किंवा त्यांना सोपी व्यवस्था अजून काही करून देता येईल का या संदर्भात जरूर आपण विचार करू। सन्माननीय आशिष शेलारजींनी जो काही प्रश्न विचारला त्या संदर्भात मी मगाशीच सांगितलं, आपण सांगितल्याप्रमाणे की शासन आता 250 रुपयेच या संदर्भात वसूल करेल आणि उर्वरित जे काही वाढ केली आहे ती वाढ आता काही या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस नाही आहे, हे मगाशी मी आशिष शेलारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस उत्तरात मध्ये सांगितलेलं आहे। आपण एक चांगला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे की 33-24 मध्ये हा पुनर्विकास होऊ शकत नाही आहे, जरूर याची पडताळणी केली जाईल आणि त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर ती शासन करेल। माननीय उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी केवळ या भाडे वसुलीला स्थगिती दिली नाही तर ती कमी करण्याचं आदेश तुझा सदनात दिले, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद। अध्यक्ष महोदय शक्यतोवर हा आज त्यांना जन्मदिवसाची भेट द्यायची आहे, आम्ही या प्रयत्न करू की हे अधिवेशन संपायच्या आत ती पॉलिसी या ठिकाणी आपण घोषित करण्याचा प्रयत्न करू। आणि पहिला प्रश्न जो आपण विचारलाय, आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या वसाहती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचे काही नियम वेगवेगळे आहेत, त्यामुळे सरसकट सगळ्या गोष्टी करता येतील असं मला या ठिकाणी घोषित करता येणार नाही, पण जे तत्व शहराला असेल ते तत्व सबर्बला कसं लावता येईल या संदर्भात आपण निश्चितपणे विचार करू।
नटवर पारिक म्हाडा की विजिट देंगे क्या? अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा त्या ठिकाणी म्हाडा आणि महानगरपालिकांना जॉईंटली पाठवून त्याचा रिपोर्ट घेऊ आणि त्यानंतर आवश्यक असेल तर मी पण येईन. 350-400 लोक मुंबई शहरात आहेत, मराठी परिवार आहेत, किती जागा विकत घेतली आहे त्यांना आपण दंड शुल्क आकारून रेग्युलराइज करायचं आश्वासन किंवा वचन या सभागृहात देणार का? सजेशन फॉर ऍक्शन. ज्या 388 मुंबई शहरामध्ये बिल्डिंग आहेत त्यांना 300 कार्पेट, ह्यांना 425 आणि ह्यांना 300 कार्पेट, त्यांनाही 425 कार्पेट द्यावा अशी माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आपण पटलावर याची माहिती नाही आहे, पण मी कालिदाजींची चर्चा करून त्याची माहिती घेईन आणि मग माहिती घेऊन योग्य निर्णय करेन. उमर खाडी के अंदर जो 20 बिल्डिंग का रीडेवलपमेंट का प्रपोजल 15 साल से रखड़ा हुआ है उसको टाइम बाउंड करने के लिए आप मेहरबानी करके उसके लिए आदेश दीजिए. सन्माननीय अमीन पटेल साहेबांना मी स्वतः बोलवून घेईल, अधिकाऱ्यांना बोलवून घेईल आणि त्याला वेगानं करण्याच्या संदर्भातले आदेश दिले जातील. संक्रमण शिबिरातील रव्यांश कडून सेवा शुल्क त्यातील विलंब शुल्काची असलेली थक बाकीवर लावलेला दंडात्मक रक्कम अशा पद्धतीने समापित करणार का? त्याच ठीक आहे लावले अडीचशे 3 झालेल्या त्याच पद्धतीने ट्रान्झिट कॅम्पचा देखील विकास करणार का? ठीक आहे उत्तर. आता माझ्याजवळ याचं उत्तर नाहीये, पण मी जरूर आपल्याकडनं माहिती घेईल आणि शक्य असेल आपल्या लोकांना मदतच करायची आहे, त्याच्यामुळे शक्य असेल तर प्रश्न